मी आज या ठिकाणी मला मनोगत असं आहे सांग व्यक्त करणार आहे की 37 वर्षामध्ये मी सहकार क्षेत्रामध्ये आलो आणि या सहकार क्षेत्राचा पूर्ण प्रवास 37 वर्षाचा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी बघितला. आणि मग सुरुवातीला बरेच लोक सांगायचे किंवा भाईजी असं केलं, चांडकजी असं केलं, उन्हाळ्यामध्ये असं केलं, भाईजी तुम्ही हॉटेल उघडलं, भाईजी तुम्ही शिरणं हे केलं. आता खेळकर साहेबांनी सांगितलं किंवा जिंदाबादचा कारखाना सुरू होणार. यापूर्वी आपल्या जिल्ह्यातला बंद पडलेला कारखाना म्हणजे उभरी शुभरीचा महेश शुगर धारचा अंदाजा आपण मागच्या वर्षी सुरू केला. जिंदाबादचा कारखाना सुरू व्हावा यासाठी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतो पण मला त्यामध्ये यश आलं नाही. परंतु यावेळेस नगर जिल्ह्याची काही मंडळी भेटली आणि ते आमच्यासोबत आले आणि आपण जिंदाबादचा कारखाना या ठिकाणी सुरू करत आहोत. जे नगर जिल्ह्याचे लोक आहेत त्यांचा व्यंकटेश शुगर मिल्स असा ग्रुप आहे आणि शुगर यांचं मान्य केलं. 8 दिवसापासून कारखान्यावरती साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे. भुंडाराच्या माध्यमातून हे तिन्ही साखर कारखाने सुरू झाले. मला सांगायचा अर्थ म्हणजे मात्र माझा असा आहे रेसिडेन्सी हॉटेल असेल, जिल्ह्याचे 3 कारखाने असेल, हा सहकारी त्यामध्ये एवढा मोठा परिसर असेल, यामध्ये चांडक परिवाराचा एक रुपया पण आपला आहे काहीच नाही. त्यात आमचं जर सहकार्यावर पूजन केलं तर काय होऊ शकते म्हणून मी प्रत्येक वाटा सांगतो की सहकारामध्ये ईश्वरीय ताकद आहे. ईश्वराला जेव्हा एखादी गोष्ट करून घ्यायची असते तो सहकार्याच्या माध्यमातून आपलं काम करून घेतो. त्यामुळे हे तिन्ही कारखाने सुरू झाले असतील तर जे काही उपक्रम जिल्ह्यामध्ये काय आपण वक्ता करत असतात हे सगळी सहकार्याची ताकद आहे. म्हणजे मी सांगितलं की आमच्या घरच्या एक उपाय म्हणजे सकाळी जाऊन दौऱ्यावर जातो कारण चहा नाटक सुद्धा उलाणांचं असतो माझ्या घरचा पण नसतो. तरी ही सहकार्याची ताकद आहे. फक्त त्याची निष्ठेने जर पूजा केली तर अजून पुरण्याच्या खूप काही करायची इच्छा आहे. त्या सहकार्या माध्यमातून हळूहळू आपल्याला दिसेल भरपूर केलेलं आहे, भरपूर करायचं आहे. ही या सहकार आणि योगामध्ये बुलढाणामध्ये सहकाराचे लहान लहान खूप झाडं लागले जात आहेत आणि इथे सुद्धा आपापल्या बहिणी आपल्या राखतेने लहान मोठं काम करत आहे. तर खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेला सहकाराचं गुणगान गात होतो आज इथला सहकार नष्ट होत चाललेला आहे. परंतु आपल्या जिल्ह्यात कळूनच्या माध्यमातून खूप अतिशय चांगलं काम होतं. या सहकारा जो जिथे आपली इच्छा असेल आपण सहकार परिवारासोबत घ्या. निश्चितच परिवर्तन सहकाराच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. धन्यवाद. हॅलो, सहकार क्षेत्राचं एक वादळ एक राम भाईजी. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आमदार संजयभाऊ गायकवाड, माननीय जिल्हाधिकारी, माननीय भाईजी, माननीय सुजितजी जवळ साहेब, माननीय चिंचोली साहेब, माननीय सर्व कृपया आपण समोर या हॉस्पिटलवर बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती आहे. या ठिकाणी मान्यवर आले सर्व सज्ज सर्व सत्कारमध्ये आणि मान्यवरांना विनंती आहे की या कार्यक्रमाची स्वतः सांगता दिली आहे. पुढील मजेशीर कार्यक्रम अगदी थोड्या